नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। जगेंत समाजासाठी आणि मरेल तर समाजासाठी अशी प्रतिज्ञा घेतलेल्या समस्त मातंग समाजाचे नेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांची 26वी जयंती मानखूळ अण्णाभाऊ साठे नगर येथील बाबासाहेब गोपले भवनात आज साजरी करण्यात आली। अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी व भारतीय टायगर सेना आणि विलास गोपले विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आलेल्या या जयंती कार्यक्रमास संघटनेच्या अध्यक्षा क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांच्या हस्ते बाबासाहेब गोपले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। राज्यभरात बाबासाहेब गोपले यांची जयंती मोठ्या संख्येने साजरी करण्यात येते। मात्र देशावर कोसळलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व समाज बांधवांनी सरकारने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून आपल्याच घरी बाबासाहेबांची जयंती साजरी करावी असे आव्हान यावेळी कुसुमताई गोपले यांनी समस्त मातंग बांधवांना करतानाच देशावरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना केली। आज अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, विलास गोपले विद्यार्थी सेना च्या वतीने आज लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांची 67वी जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर बाबासाहेब गोपले भवन येथे आज 67वी जयंती आज आम्ही ह्या कोरोनाचे सगळे नियम धरून पूर्ण राज्यभर 4 किंवा 5 व्यक्ती आपल्या घरामध्ये जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष ह्या संघटनेचे पदाधिकारी आपल्या मुलाबाळासहित कुटुंबाला घेऊन आपल्या गोपले साहेबाच्या फोटोचे पूजन आपल्या घरामध्येच साधेपणाने करा। ह्या कोरोनाच्या ही संकट पूर्ण राज्यभर आहे, तरी आज गोपले साहेबाच्या जयंतीच्या निमित्ताने 67व्या जयंतीच्या निमित्तानं आज ह्या देशावर संकट आलेलं आहे, कोरोनामुक्त होवं असं मी गोपले साहेबाच्या जयंतीच्या निमित्तानं देवाला प्रार्थना करते की ह्या गोरगरीब सगळ्याच जनतेवर संकट आलेलं आहे, तर हे संकट मुक्त होवं आणि आम्ही ह्याचे उल्लंघन 4 व्यक्तीच आम्ही साधेपणामध्ये पूर्ण राज्यामध्ये घराघरामध्ये जयंती आम्ही साजरी करीत आहोत। बांधवाला गोपले साहेबांनी अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णाभाऊ पुरस्कार, 8% आरक्षण, मांगाचे मातंग हे सगळं गोपले साहेबांनी केले आणि सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे, ज्या समाजाला आरक्षण मिळालं नाही त्यांना देखील आरक्षण देण्यात यावे असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे, तरी आम्हाला मातंग समाजाला आरक्षण भेटणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानखूळ गोपले भवन येथे पार पडलेल्या या जयंती कार्यक्रमात लॉकडाऊन तसेच सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले। यावेळी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करताना भारतीय टायगर सेनेचे अध्यक्ष दिनेश पाजगे यांनी संपूर्ण समाज एका झेंड्याखाली येऊन मातंग समाजाचा 8% आरक्षण लढा नक्की जिंकेल असा विश्वास व्यक्त केलाय। बहुजन हृदय सम्राट लोकनेते क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले हे चालते बोलते व्यासपीठ होते आणि समाजाचे उद्गारकर्ते भी होते आणि क्रांतिज्योती आणि बाबासाहेब क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी झुंजार नेतृत्वाने मातंग समाजाला यशस्वी गुढी उभारून दिली आणि मातंग समाजामध्ये 2 लाल दिव्याच्या गाड्या निर्माण केल्यात। तर आज अखंड मातंग समाज जो मातंग समाजाच्या अस्मितेसाठी मागणी करतो आहे, पण त्या अस्मितेला खंत न पडू देऊ त्या 2 लाल दिव्याच्या गाडी कोणी निर्माण केल्या त्याचा मनामध्ये ऊर्जा निर्माण करून समाजाला खरं प्रबोधन करून समाजाला खऱ्याची जाण देऊन आणि समाजाला मातंग समाजाचे दैवत क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले अगर हे कळले ते समज पूरा समाज विखुरलेला एकटी येऊन 8% आरक्षणचा लढा जितून येईल येईल उजे 8% आरक्षण। कॅमेरामॅन किशोर राजारामसह स्नेहा पारकर, जनादेश वृत्तवाहिनी करता।